Brought to you by Techno Camon 30 Series. गेले कित्येक दिवस या विद्यापीठामध्ये वादग्रस्त विषय होत आहेत. ह्याच्यामध्ये आमच्या संघटना सातत्यानं त्यांची बाजू मांडतात. ताई म्हटल्याप्रमाणे त्यांनी पाच मुद्दे हे मुद्द्यामध्ये मी सामील होतो. त्याच्यामध्ये विद्यापीठातला भ्रष्टाचार, विद्यापीठामध्ये ज्या आमच्या संघटना काम करतात त्या विद्यार्थ्यांवर खोटे केसेस करणे, ह्याच्यामध्ये गांजा ज्या रूममध्ये सापडला, ज्या वर्गात सापडला, त्या हॉस्टेलमध्ये सापडला, त्याची गेली 16 दिवस झाले, त्याची चौकशी करत नाहीत. आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय हा महत्त्वाचा भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस ह्या कुलगुरूंमार्फत झाल्यात आणि पोलिसांचं म्हणणं की ह्या आवारामध्ये आम्ही कुठल्याही केसेस करायचे असेल तर आम्हाला एक कुलगुरूंची परवानगी घ्यावी लागते. तर कुलगुरूंना आम्ही ज्या पद्धतीने आज सांगितलं ही पद्धत आमची मावळ होती. आणि जर ह्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर ह्यांच्यामध्ये शेवटी आंध्रेता आम्ही आहेच, पण ह्यांच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमच्या त्या मुलींनामध्ये मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनाही त्याच पद्धतीनं अमृषपणे त्या एका संघटनेचे विद्यार्थी होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्याची आम्ही मागणी केलेली. ह्या ठिकाणी भ्रष्टाचाराची मागणी केली. जो गांजा सापडला त्याच्यावर तर आमचे कार्यकर्ते रोज बोलत आहेत. आज आम्हाला त्यांनी हाताला धरून इथं आणलं की आता तुम्हाला यावं लागेल, त्याशिवाय ह्या प्रकरणाला वाचा फुटणार नाही. आंधळे ताईंनी मला आणि गाजी आम्हाला सांगितलं, त्यांनी आमंत्रित केलं तुम्हाला आता यावं लागेल, आमचं कोण ऐकत नाही. आणि मग आज आम्ही त्यांच्याकडे आमचं निवेदन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पोलीस खाते बी समोर होतं. आम्ही त्यांना विनंती केली जर गांजा सापडला असेल तर तुम्ही कारवाई केली पाहिजे, जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई केली पाहिजे. ह्या खुर्चीवर कोण बसतं आहे ह्याच्यापेक्षा खुर्चीचं काम सुरळीतपणे कोण कायदेशीर करतं ह्याला महत्त्व आहे. ह्याच्या अलीकडचे जे कुलपती होते, कुलगुरू होते, त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे फर्निचरपासून पडद्यापासून ह्याचीही चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्या विद्यापीठामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे आणि हस्तक्षेपामध्ये अनेक लोक त्यांनी या ठिकाणी नेमलेत आणि त्यांच्या विचारची लोक नेमून या ठिकाणी लूट करण्याचं काम त्या विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करून करण्याचं हायजॅक करण्याचा हे पुणे विद्यापीठ करण्याचा प्रयत्न प्रशासनामधले अधिकारी प्रशासनामधले मंत्री प्रशासनामधली ही सगळी सिस्टीम ह्याच्यामध्ये ज्या आत्ता आपण लोक नेमलेत मग ह्याच्यामध्ये सुरक्षा असेल, काही लोक क्लार्क घेतले असतील, काही लोक ह्याच्यामध्ये टेक्निकल घेतले असतील, ही सगळी भारतीय जनता पार्टीची सिस्टीम ह्याच्यामध्ये घुसू देणे आणि भारतीय जनता पार्टीची सिस्टीम घुसून ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे ही कारभार चुकीचा आहे. ह्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, पण त्याच्यामध्ये कधी पब्लिक इन्वॉल्व होत नव्हतं. पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्त्यांची भोवत ह्याच्यामध्ये घुसून इथला सगळा पैसा त्यांच्या घरापर्यंत कसा पोहोचेल हे जी सिस्टीम आहे, हे जे सगळे क्लार्क असतील, जे सगळे सुरक्षा असतील, ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या बरोबर कायद्याच्या बरोबर न राहता कुलगुरू हे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी बसून काम करतात, खोट्या केसेस करतात, पोलीस त्यांचं ऐकतात, हे चुकीचं आहे. पण लोकशाही शेवटी ही सत्ता बदल आवणार आहे आणि त्यावेळेला शेवटी त्यांचे सासूचे दिवस आहे, आमचे सासूचे दिवस येते. त्यामध्ये त्या खात्याचे मंत्री आसन मुसीफ साहेबांनी काल म्हणले की रवी धंगेकर जे वक्तव्य केलं त्यांनी माफी माग, पण मी असं म्हणलं की मी माफी नाही तुमचे पाय धरतो, पण ज्यावेळेला पुण्याची पब संस्कृती संपली पाहिजे त्यावेळेला तुम्ही ज्येष्ठ म्हणून तुमच्या पाया पडायला मी तयार आहे. ह्याचं माझं हेच म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जे दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. आणि आसम मुसीफांनी ज्या पद्धतीनं अजित तो तावरे त्या तावरेला ज्या पद्धतीने अभय ह्या शासनाने प्रत्येकाला दिलं आहे ह्याच्यामध्ये किडनी रॅकेटमध्ये अजय तावरेचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये त्या खात्याचे त्या काळचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला क्लीन चीट दिली आणि त्यावेळेला आमचे आमदार शशिकांत शिंदे असतील, मटकरी असतील, हे 2-3 आमदार त्यावेळेला आक्षेप घेतला, विधानसभेत प्रश्न उत्तरं केली आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती जे रिटायर न्यायमूर्ती यांची समिती करावी अशी घोषणा करूनसुद्धा त्या प्रकरणाला पुढं दिशा नाही मिळली आणि त्याचाही तपास पुणे पोलिसांनी करावा. ह्या किडनी रॅकेटमध्ये रुबी हॉस्पिटलपासून तर ससूनमध्ये जी लाईन झालेली त्यात हा तावरे हा दोषी आहे आणि ललित पाटील प्रकरणात ह्याचाही हात होता. पण प्रत्येक वेळेला ज्यांनी ज्यांनी वाचवलं त्यांनी ते मोठं पाप केलं आहे
हे पुणेकरांचं पाप केलंय आणि या पापामध्ये जे जे दोष असतील त्यांच्यावर कारवाई. सुनील टिंगरे यामध्ये सहभागी आहेत का असं तुम्हाला? त्याच्यामध्ये पोलीस तपास चालू आहे. सुनील टिंगरे असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई.